उपनगरमधील साईबाबा मार्केटमध्ये असलेल्या जनता बेकरी या दुकान चालकास दोघा गुंडांनी घरात घुसून मारहाण केली आहे. सिगारेट फुकट दिली नाही याचा राग येऊन सूरज, सुनसुना आणि बिट्ट्या यांनी अमर नामक दुकान चालकास शिवीगाळ करून मारहाण केली आहे. तर चंदर बांधवांनी हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्यावर दगडफेक केली आहे. यात ते गंभीर जखमी झालेत. या संदर्भात हितिशा बोधवानी यांनी पोलिसात तक्रार केली. या कारणाहून त्यांचाच साथीदार खंडू शिरसाट यानं मद्यधुंद अवस्थेत संध्याकाळी दुकानाची तोडफोड देखील केली. या घटनेत हितिशा बांधवांनी जखमी झाल्या. ही घटना घडताच पोलिसांनी खंडू शिरसाट याला ताब्यात घेतलंय. या घटनेनं व्यापारी वर्ग हादरला असून भीतीच्या सावटाखाली आहे. या गुंडांचा रोजच त्रास असल्यानं नागरिकही सततच्या घटनांनी त्रस्त झालेत. महापालिका चाळ आणि गौतम नगर हे या गुंडांचं आश्रयस्थान असून त्यांच्या गुंडगिरीला पोलिसांनी आवर घालावा अशी मागणी होती. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिकवरून.